कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरेगावचे पोलीस पाटील मळू पाटील उघडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त हबप चांगदेव महाराज काळे यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा पुण्यतिथी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोपरेगावच्या विद्यमान सरपंच सौ छायाताई भाऊसाहेब उघडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोपरेगावचे माजी पोलीस पाटील स्वर्गवासी मळू पाटील उघडे यांच्या स्मरणार्थ हा सोहळा त्यांची आठवण म्हणून साजरा करण्यात येतो। मळू पाटील हे कोपरेगावचे भूषण होते। आजच्या काळात वर्षश्राद्ध झाल्यानंतर आई वडिलांना अनेक जण विसरून जातात, पण पाटलांच्या मुलांनी बबनराव शिवाजी भाऊसाहेब यांनी हा वारसा आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे। हबप चांगदेव महाराज काळे यांनी यावेळी कीर्तनातून एक वेगळा संदेश दिला। हबप काळे महाराज म्हणाले की भोगाच्या ठिकाणी भीती आहे, देव भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो आणि अडचणीच्या वेळी भक्तासाठी धावून येतो। या सोहळ्यासाठी हबप भालसिंग महाराज, महादेव आव्हाड, बाबासाहेब मतकर, बळीराम रणमले, नवनाथ आव्हाड, किसन आव्हाड, माजी उपाधिकारी ठोंबरे, म्हातारदेव उघडे, साठेमामा संभाजी दगडखैर, शिवनाथ दगडखैर, अशोक काजळे, सुभाष बर्डे, अरुण मतकर, डोई फोडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाप्रसादाने या सोहळ्यांची स्वागता झाली। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर।